आता आपण जाणून घेतोय हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे कल आपल्या हाती आले त्यानुसार जी परिस्थिती हरियाणातली आहे ती गेल्या काही तासांमध्ये सतत बदलत आहे आणि हरियाणामध्ये आता जी एकतर्फी लढत होईल असं वाटत होतं तसं होत नाही आहे. हरियाणामध्ये भाजपनं जोरदार कमबॅक केलेला आहे. भाजप 47 जागांवरती आघाडीवर आहे. काँग्रेस मात्र इथं थोडंसं पिछाडीवर पडलेलं आहे. 10 जागांचे त्यांच्यामध्ये फरक आहे. 37 जागांवरती काँग्रेस आहे. पण लढत मात्र अतिशय काटी की टक्कर होती हे दिसत आहे. सुरुवातीला एक्झिट पोलमध्ये जे ज्या प्रकारचं चित्र होतं ते चित्र मात्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये अभय देशपांडे सर आहे, ज्येष्ठ पत्रकार. माझ्यासोबत मिलिंद आवाड जी आहे, JNU चे प्राध्यापक. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. किशोर तिवारी आहेत आणि वसंत भोसले सरसुद्धा आहेत. सुधीर मुनगंटीवार आता आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. मुनगंटीवार साहेब, म्हणजे काहीसं असं झालंय जज्बात बदल गे वगैरे असं काहीतरी घडलं का तुमच्या बाबतीत? नाही, मला असं वाटतं की हरियाणाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनी आपला विचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट केले, परिश्रम केले आहे. मागे 10 जनतेने या ठिकाणी आम्हाला कौल दिलाय. आता मला वाटतं निवडणुकीचे अंतिम निकाल येईपर्यंत आपण वाट बघितली पाहिजे. कष्टामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही कमी राहिली नाही, परिश्रमामध्येही कुठं कमी राहिली नाही. आता आपण जे निकाल सांगताय, ईश्वर करो असेच निकाल लागलेत तर डबल इंजिनच्या सरकारनी हरियाणा सारख्या कृषी क्षेत्रातल्या राज्याची निश्चितपणे उत्तम पद्धतीने पुढे जाण्यामध्ये उपयोग होईल. डबल इंजिन सरकार हे चांगलं काम करतं आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 2 वर्ष 8 महिने प्रत्येकाला एकच डायलॉग ऐकावा लागायचा, केंद्र मदत करत नाही, केंद्र मदत करत नाही. आणि म्हणून या डायलॉग बाजीतून मुक्तता होऊ शकते आणि म्हणून अंतिम निकालाची वाट बघितली पाहिजे. बर, ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आता भाजप काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. जिलेबी दिसत होती, फटाके दिसत होते, पण हे दोन्ही बाजूंना सध्या संधी आहे असं म्हणूया आपण. अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, हा सध्या जी परिस्थिती दिसते आहे ती परिस्थिती सेटल डाऊन झाली आहे, काय आकडे तुम्हाला सांगतायत, ही परिस्थिती बदलू शकते असं तुम्हाला वाटतंय अजून सुद्धा? मी आपल्याला गॅरंटीने सांगतो, काँग्रेस 60 वरती क्रॉस करेल, आमचा फील्ड रिपोर्ट आहे. मला वाटतं 18 ते 19 सीटवर जी आहे ती क्लोज फाईट सुरू आहे, पण 7 राऊंड नंतर परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेली दिसेल आणि काँग्रेस ही 60 जागा क्रॉस करताना आपल्याला दिसेल आणि काँग्रेसच हरियाणामध्ये सरकार येईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.